कधी कधी शरीरातील काही अवयवांमध्ये आढळून येणारी लक्षणं ही गंभीर आजारांचं सूचक असू शकतात. पायांना येणारी सूज ही पण अशीच एक बाब आहे. गेल्या 1.5 वर्षात म्हणजे जेव्हापासून कोरोनाची साथ सुरू झाली आहे, अनेकांमध्ये पायावरील सुजेचा त्रास दिसून येतो. वयस्क व्यक्ती व तासंतास एकाच जागी बसून वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांमध्ये हा त्रास जास्त होतो. लॉकडाऊनमुळे सतत घरी राहणं व नियमित चालणं फिरणं बंद होणं हे जरी याचं कारण असलं, तरी काहींमध्ये याच्या मुळाशी पायातील वेन्सच्या व्याधी असू शकतात हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रथम हे बघू की पायातील वेन्स म्हणजे काय व त्या कोणत्या प्रकारच्या असतात. आपल्या पायात ज्या रक्तवाहिन्या हृदयातून शुद्ध रक्त घेऊन येतात त्यांना आर्टरीज म्हणतात, व ज्या रक्तवाहिन्या डिऑक्सिजनेटेड म्हणजे अशुद्ध रक्त पायातून हृदयाकडे घेऊन जातात त्यांना आपण वेन्स म्हणतो. या वेन्स पण 2 प्रकारच्या असतात. सुपरफिशियल वेन्स जे आपल्या त्वचेखाली असतात त्या सहज दिसून येतात, व डीप वेन्स जे आपल्या स्नायूंखाली हाडांच्या जवळ असतात. पायातील साधारण 20% रक्त हे सुपरफिशियल वेन्स मधून हृदयाकडे जातं, तर 80% हे डीप वेन्स घेऊन जातात. आणि दोघांपैकी कुठेही प्रॉब्लेम निर्माण झाला तर पायाला सूज येऊ शकतो. सुपरफिशियल वेन्स बाबतीत बोलायचं झालं तर यांच्यामध्ये वाल्व्स असतात. पायाच्या घोट्यापासून ते थेट जानकेपर्यंत साधारण 5 सेंटीमीटरच्या अंतरावर अशा अनेक वाल्व्स असतात. या वाल्वचं काम म्हणजे जे अशुद्ध रक्त हृदयाकडे चाललंय ते मागे येऊ न देणं. काहींमध्ये या वाल्व्स कमकुवत असतात. जास्त वेळ उभं राहण्याचं काम, ओबिसिटी म्हणजे लठ्ठपणा, वाढतं वय, अनुवंशिकता ही याची काही कारणं आहेत. परिणामस्वरूप अशुद्ध रक्त पायातील वेन्समध्ये साठू लागतं. अशा फुगलेल्या वेड्यावाकड्या दिसणाऱ्या सुपरफिशियल वेन्सना आपण व्हॅरिकोज वेन्स म्हणतो, व त्यांच्यामुळे पायाला सूज येऊ लागतो. डीप वेन्समध्ये होणारा प्रॉब्लेम हा थोडा वेगळा असतो. काहींमध्ये यात ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्त साखळतं, याला डीप वेनस थ्रॉम्बोसिस म्हणतात. पायाला मुकामार लागणं, पायाचे हार्ड फ्रॅक्चर होणं, रक्तातील घटकांचे दोष ही याची काही कारणं असू शकतात. काही कोरोनाबाधितांमध्ये पण हे डीप वेनस थ्रॉम्बोसिस दिसून आले. परिणामस्वरूप या केसेसमध्ये देखील ब्लड सर्क्युलेशन नीट होत नाही व पायाला सूज येऊ लागतो. एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की वेन्सच्या प्रॉब्लेम्स व्यतिरिक्त पायावर येणारी सूज इतर कारणांमुळे पण असू शकते. ओबिसिटी म्हणजे लठ्ठपणा, संधिवात, थायरॉइड हॉर्मोन्सची कमतरता, किडनी अथवा हृदयाचा आजार या अशा गंभीर व्याधींमध्ये देखील पायावर सूज हे प्राथमिक लक्षण असू शकते. त्यामुळे साधारण अशा वाटणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नये. पायाला येणारी सूज ही वेन्सच्या वाढीमुळे आहे हे ओळखता येऊ शकतं. जर पायाला येणारी सूज दिवसभरात वाढत असेल व सकाळी उठल्यावर किंवा पाय वर करून थोडा वेळ आराम केल्यावर ती नाहीशी होत असेल तर ती वेन्सचा प्रॉब्लेम दर्शवते. पायावर मोठ्या वेड्यावाकड्या वेन्स दिसत असतील, ज्याला आपण व्हॅरिकोज वेन्स म्हणतो, तर त्या देखील वेन्सचा प्रॉब्लेम दर्शवतात. पायाच्या घोट्याजवळील त्वचा काळी पडणं किंवा त्या भागात त्वचा रोग होणं हे पण वेन्सच्या प्रॉब्लेमचे सांकेतिक आहे. जर वेन्सच्या व्याधी असतील व त्याकडे दुर्लक्ष झालं तर पुढे जाऊन त्या गंभीर स्वरूप धारण करू शकतात. सुपरफिशियल वेन्स मधून रक्तस्राव होणं वा त्यात ब्लड क्लॉटिंग होणं, पायाच्या घोट्याजवळील त्वचा काळी पडणं, त्याला खास सुटणं व काहींमध्ये न भरणाऱ्या जखमा होणं हे असे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात. योग्य काळजी घेतल्यास मात्र हे टाळता येऊ शकतं. पायावर सूज जाणवत असेल तर ती कमी करण्यास व टाळण्यास काही उपाय आपण नक्की करू शकतो. एकाच ठिकाणी तासनतास बसून राहू नका. वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे हे अनेकांमध्ये होतं. थोड्या अवधीसाठी का होईना मध्ये मध्ये पाय मोकळे करावे. 1-5 मिनिटांचा शॉर्ट वॉक पण सफिशियंट आहे. डेस्कवर बसल्या जागी अथवा प्रवासावेळी पायाच्या घोट्याच्या हालचाली करत राहावे, याला आपण स्विंग मशीन मुवमेंट्स म्हणतो. जर शक्य असेल तर पायाखाली लोड घ्यावा अथवा पाय समोर एका खुर्चीवर ठेवावे. अशा लिंब इलेव्हेशनमुळे विनस ब्लड रिटर्नला थोडी मदत होते. रोज किमान 30 ते 45 मिनिट चालण्याचा व्यायाम करावा. उभं राहून टाचा वर करण्याचा व्यायाम घरच्या घरी करावा. 25 ते 30 रिपिटेशन्स दिवसातून 2 दा तरी करावे. विशिष्ट प्रकारचे मोजे ज्याला आपण
ग्रॅज्युएटेड कंप्रेशन स्टॉकिंग म्हणतो हे दिवसातून काही तास तरी वापरावे. यामध्ये क्लास 1, 2 आणि 3 असे प्रकार असतात. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते ठरवता येते. आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायाम करावा. आहारात अतिरिक्त मीठ व मसालेदार पदार्थ टाळावे. आधी सांगितल्याप्रमाणे पायावरील सूज ही कधी कधी गंभीर आजाराचं पण लक्षण असू शकते. जर ती कमी होत नसेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तपासणीनंतर काही ब्लड रिपोर्ट्स व इतर गरजेच्या टेस्ट तुमचे डॉक्टर सांगतीलच. कारणाचे योग्य निदान झाल्यावर त्याचा उपचार करणं मग सोपं होतं. वेनचे प्रॉब्लेम डायग्नोस करायला मात्र त्यांची सोनोग्राफी, ज्याला आपण कलर डॉप्लर म्हणतो, ही करावी लागते. व्हॅरिकोज वेन्स असल्यास आता लेझर ट्रीटमेंटने विना शस्त्रक्रिया व वेदनारहित पद्धतीने त्यांचा उपचार सहज शक्य आहे. तर अशा प्रकारे पायावरील सुजेबाबत थोडी जागरूकता बाळगली तर पुढे होणारे त्रास हे नक्कीच टाळता येतील.